हॅलो, माझं नाव डॉक्टर मनीषा विरा श्रीपतराव तोडकर, उदगाव पास्ता केंद्र मिरज. कोविडच्या काळामधला बापूंचा जो अनुभव होता तो त्यातून आम्ही बाहेर पडलो. त्याच्याच कृपेनं मीही बाहेर पडले आणि माझे वडील पण बाहेर पडले. आणि त्याच्यानंतर आता माझे वडील आता साधारणतः 83 वर्षाचे आहेत आणि त्यांना बरेचसे तसे कॉम्प्लिकेशन्स आहेत, गॉलस्टोन्स आहेत, म्हणजे पित्ताचे खडे आहेत पित्ताच्या पिशवीमध्ये. आणि आम्हाला तशी फारशी कल्पना नव्हती, म्हणजे कसं गॉल ब्लॅडरमध्ये म्हणजे पित्ताशयामध्ये जे पित्ताचे खडे असतात ते तसेच सायलेंट राहतात. ते जर वरती डक्टमध्ये आले तरच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, नाहीतर तो तसा काही प्रॉब्लेम होत नाही. त्यांना काहीच तक्रार नव्हती आणि फक्त शुगरची त्यांची एक टॅबलेट चालू होती आणि माझी होमिओपॅथी ट्रीटमेंट. असं साधारणतः 3 ते 4 महिन्यापूर्वी अचानक ते पूजा करत होते, बापू घरी होते आणि म्हणजे बापूंच्या पादुका घरी होत्या आणि माझं आपलं स्वयंपाक करता करता अश्रूराशीने स्तवन होणं चालू होतं. आणि अचानक त्यांना फुलं घालताना चंडिका फुलाच्या फोटोसमोर अचानक तोल गेला आणि ते पडायला लागले. आणि मला म्हणजे काय असतं बघा, सदूर तत्व किती मोठी काळजी घेते. त्यावेळेला जर मी आज स्वयंपाक करत असते आणि पप्पा वरून उभ्याने असे जर डोक्यावर पडल्यास तर त्यांना बरंचसं लागलं असतं. पण नेमकं त्याच वेळेला मला असं मनात आलं की जाऊ दे, आपण स्वयंपाक थोडंसं बंद करूया आणि आपण अश्रूराशीने स्तवन राहिले तेवढं म्हणून घेऊया. म्हणून बाहेर म्हणायला आले आणि ते फुलं करत होते. त्यात ते पडायला लागले, मी त्यांना हात दिला, अचानक उलट्या चालू झाल्या. त्यांना अशा विचित्र प्रकारच्या उलट्या, म्हणजे त्यांना लक्षात आलं की त्यांना भरपूर चक्कर येते आणि हात एक असा वरती गेला. मला असं लक्षात आलं की बाबा स्ट्रोक असू शकतो, आत्ता कदाचित मेंदूमध्ये कुठंतरी हेमोरेज झालेला असू शकते, कदाचित ब्लिडिंग झालेलं असू शकते. अशी त्यांच्या त्यावेळेची ती लक्षणं होती. आणि मग लगेच आपल्या एका बापू भक्ताला मी फोन केला, महेशचे पॉलिटिकून आहेत, त्यांना महेशचे प्लीज लगेच या पप्पांना कॉम्प्लिकेशन झाले. 2 मिनिटात ते आले लगेच, आम्ही घेऊन गेलो त्यांना हॉस्पिटलमध्ये. आणि त्या दिवशी नेमका रविवार, आमचे नेहमीचे डॉक्टर कुणीही जागेवर नाहीत. मी सगळ्यांना कॉल केले, ते म्हटले मॅडम तुम्ही जावा, आम्ही अरेंज केले आणि ॲडमिट केलं त्यांना. ॲडमिट केल्यानंतर त्यांची उलटी अजिबात थांबेना. मग मला लक्षात आलं की काहीतरी पोटाचा प्रॉब्लेम आहे, पण चेस्ट प्रॉब्लेम तर काही नाही, चेस्ट पेन वगैरे काय नाही आहे. तर पप्पा त्यावेळेला पप्पाचं धैर्य अजिबात गळलं नाही. ते मला काय म्हटले, ICU मध्ये ॲडमिट केलं, लगेच राईट्स टू बाथ नाकातून घालावी म्हणून डॉक्टरने सांगितलं. म्हणजे नर्स होत्या, नर्सच होत्या, डॉक्टर कुणी नव्हते रविवार असल्यामुळं. मग पप्पांना लगेच लक्षात आलं की ते म्हटले मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे श्वासोच्छासाला, आणि तुम्ही नाकामध्ये नळी घालत असाल तर मी घालून घेणार नाही, सॉरी म्हटले, मला इथं थांबायचं नाही. त्यावेळेचं त्यांचं धैर्य एकदम अजबच होतं, म्हणजे त्यांची उपासना कम्प्लीट झाली होती, पूर्ण करून त्यांना ते तसं झालं, उपासना म्हणून झाली होती त्यांची. असं पण ठीक आहे, आम्ही तिकडं त्यांना ॲडमिट व्हायचं नव्हतं म्हटल्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. गेल्यानंतर तिथं त्यांना सलाईन वगैरे लावलं, थोडंसं सेटल झाले. नंतर मग आम्ही सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये कळलं की गॉलस्टोन जो आहे पित्ताचा खडा, तो वरच्या पित्ताशयाच्या वरच्या नळीमध्ये म्हणजे त्या बाईल डक्टमध्ये अडकला आहे, त्याला सर्जरीशिवाय पर्याय नाही आहे. आणि ओके ठीक आहे म्हटलं डॉक्टर, आपण सर्जरी करूया, त्यासाठी पण हृदयाची कंडिशन चांगली पाहिजे. पण हृदयाची कंडिशन कशी आहे बघायला आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजे कार्डिओलॉजिस्टकडे परत गेलो. तर त्यांनी इतकी भीती आम्हाला घातली, नाही म्हटलं मॅडम खूप सिव्हिअर कंडिशन आहे, हार्टचे चेंबर्स खूप मोठे झालेले आहेत आणि सर्जरी मी रिस्कच घेऊ शकत नाही, हार्टची कंडिशन एवढी खराब आहे की मी अजिबात सर्जरीचे रिस्क घेऊ शकत नाही, तुम्ही काय करता बघा. म्हणजे मला असं झालं त्यावेळेला की एकतर गॉलस्टोनचं ऑपरेशन करायला पाहिजे आणि करायला पाहिजे तर हृदय चांगला पाहिजे, पण हृदय तर ठीक नाही आहे, आता मी काय करू. मला म्हणजे सगळ्या बाजूने त्यावेळेला अंधार झाला. हे त्यावेळेला मी एक क्षण दवाखान्याच्या समोर बसून मी विसरले की मी डॉक्टर आहे ते. आणि त्यावेळेला मी अक्षरशः डोळ्यात पाण्याने म्हटले, बाबा मी आता काय करू, मला सगळीकडे अंधार झाला आहे, तुम्ही बघा, मला माहिती नाही आहे, माझे पप्पा तुम्हाला पप्पांना कधी घ्यायचं आहे फक्त तुम्ही जाणता, पण मी काय करू, मला अंधार झाला आहे. मग पडेलकर मॅडमना फोन केला, त्यांना सांगितलं अशी अशी कंडिशन आहे. मग त्यांनी सांगितलं की दादाने रामरक्षा म्हणायला सांगितले, रामरक्षा म्हणायला चालू केली, तरी पण धडपड करून ॲन्जिओग्राफी करायची आहे म्हटल्यानंतर कसं पण करून ॲन्जिओग्राफी तरी ॲटलिस्ट करून घेऊया म्हटलं. ॲन्जिओग्राफीसाठी आम्ही सगळं सेटलमेंट केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं म्हणून ठरवलं. मग बापूनं सांगितलं, देवा तू बघ काय करतोस ते, मला माहिती नाही. ॲन्जिओग्राफीसाठी दुसऱ्या दिवशी पप्पा जाणार तेव्हा
सकाळी त्याचं म्हटले मी जाणार नाही अँजिओग्राफीला. बाबा म्हटलं असं काय करता आम्ही आपण अपॉइंटमेंट घेतली आहे जायचं आहे आपल्याला. नाही मी जाणार नाही कारण त्यांचं असं झालं होतं 2 दिवस त्यांना ह्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये फक्त फिरवलं गेलं होतं इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि त्यात त्यांना शुगर पोटात काय नाही आणि पूर्ण 2 दिवस ते पूर्ण उपाशी होते आणि डोक्यावर पण त्यांचं काम करत नाही असं झालं. म्हणजे ते म्हणजे मी नाहीच जाणार मला खायला पाहिजे नाही मी काय करू जाऊ. मग मी म्हटलं ठीक आहे बापूंची इच्छा. मग ती अँजिओग्राफी आहे ती कॅन्सल झाली. मग तो सोमवारी मंगळवारी आमचे रुटीन कार्डिओलॉजिस्ट जे होते डॉक्टर रविकांत पाटील म्हणून त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि म्हटलं पप्पा आपण तयारी रेडी करायचं आहे बापूंनी सांगितलं आपल्या हातात असेल की आपण नक्की करायचं. त्या कार्डिओलॉजिस्टकडे गेलो सरांनी विचारलं सर तुम्हाला काय झालं होतं डॉक्टर. ते म्हटलं की चेस्ट पेन होती का छाती दुखत होतं का घाम आला होता तर काहीच नाही. तर सर म्हटले आवश्यकता काय आहे अँजिओग्राफी करायची हृदय चांगलं आहे तुमचं अँजिओग्राफी करायची गरज नाही तुम्हाला लक्षणच नाही आहेत आणि तुम्हाला चेस्टचा काय प्रॉब्लेमच नव्हता 2 दिवसात. इतका मोठा प्रश्न आणि इतकी मोठी सर्जरी बापूंनी टाळली. मला इतका आनंद झाला त्यावेळेला अंबदने बापूराया ते झालं. मग त्याच्यानंतर गॉलस्टोनची पण तक्रार होती मग ती पण सर्जरी होतीच पण तरी रिस्क होती हार्टची. मग आम्ही आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलो ह्याच्याकडे गॅस्ट्रो एंटरोलॉजिस्टकडे. त्यांच्याकडे गेल्यानंतर सर म्हटले बघा मॅडम आहे खडा आहे पण तो खडा तसाच अडकला तर जॉन्डिस सगळीकडे पसरू शकतो कावीळ पसरू शकते जीवाला धोका आहे. घरी आले बापूने सांगितलं देवा हा खडा बाईल डॉक्टरमधला जो आहे की नाही तू खाली पाडणार एवढं मला खात्री आहे. मला माहिती नाही ते कसं ते पण तू सगळं काही करू शकतोस एवढं म्हणजे मला डेफिनेट विश्वास आहे. हा खडा आहे तो कसा पाडणार तू मला माहिती नाही पण तू ते नक्की करणार 100% मला खात्री आहे देवा. असं म्हटलं शांतपणे उपासना करायला चालू केली पप्पांनी मी. 3 दिवसांनी सरांनी परत सोनोग्राफी केली. सर म्हटले मॅडम एवढा मोठा गॉलस्टोन गेला आहे कुठं खडाच नाही आहे गॉलस्टोनमध्ये बाईल डक्ट क्लिअर आहे म्हटले. कुठं गेला उलटीतून पडला काय संडासमधून पडला कुठून पडला माहिती नाही आहे पण तुमचे रिपोर्ट क्लिअर आहे जॉन्डिस तरी काही नाही. म्हणजे अक्षरशः 2 दिवसाची इतकी वाईट अवस्था होती 2 सर्जरीज मोठ्या सर्जरीज बापूंनी टाळल्या आणि तो खडा कसा पडला ते फक्त बापू झाले. हरिओम श्रीराम अंबदने.